नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय मराठी इयत्ता 6वी, मी सविता देशमुख आपलं स्वागत करत आहे. आपण पाठ बघत होतो सुगरणीचे घरटे. आता या पाठामध्ये आपण बघितलं की शाळेच्या आवारात असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता. अतुल, नैना, जॉन व सिमरन रोज तिथे थोड्या वेळ थांबायचे. पक्षी कसे घरटे बांधतो याचे निरीक्षण करायचे. घरटे बांधताना सुगरण पक्षी नियोजनबद्ध सफाईदारपणे नीटनेटकेपणे काम करायचा. त्याची चिकाटी कष्टाळू वृत्ती मुलांना आवडायची. आपल्या कुटुंबासाठी तो जबाबदार व कुटुंबवत्सल पक्षी आहे. नियोजनबद्ध म्हणजे योजना आखून काम करणारा, सफाईदारपणे म्हणजे स्वच्छता, चिकाटी जिद्द आणि मेहनत, कष्टाळू वृत्ती म्हणजे मेहनत करण्याचा स्वभाव असलेला. आता शेवटचा प्रश्न जो होता, कुटुंबवत्सल कसा आहे, तर त्याला त्याच्या कुटुंबाविषयी प्रेम हे आहे, त्याच्यामुळे तो कुटुंबवत्सल पक्षी आहे. आता पुढचा भाग आपण बघत आहोत. बघा, मुले घरटे पाहत असताना गुरुजी तेथे आले. गुरुजींनी मुलांना विचारले, काय रे मुलांनो काय पाहत आहात? मुलांनी घरट्याकडे बोर्ड दाखवले आणि म्हणाले, गुरुजी पहा ना, सुगरण पक्षाने किती छान घरटे बांधले आहे. गुरुजींनी घरट्याकडे पाहिले, ते मुलांना म्हणाले, मुलांनो सुगरण पक्षी नीट नेटके आणि मजबूत घरटे बांधतो. बघा, आता इथं जे आहे मुलं शाळेच्या आवारात जे आहे निंबाचं झाड आहे आणि निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी जो आहे घरटे बांधतोय. आता मुलांना उत्सुकता आहे, रोज ती मुलं शाळा सुटल्यानंतर तिथे थांबायची आणि एक दिवस असेच थांबलेली असताना अचानक गुरुजी तिथे येतात. मुलं घरटे बघत असतात आणि जे आहे गुरुजी तिथे येतात आणि गुरुजी त्या मुलांना विचारतात, काय रे मुलांना तुम्ही इथे काय पाहतात? मुलांनी घरट्याकडे बोट दाखवले. मुलं काय करतात, घरट्याकडे बोट दाखवतात आणि म्हणतात की गुरुजी पहा ना, सुगरण पक्षाने किती छान घरटे बांधले आहे. आता मग जे आहे गुरुजींनी घरट्याकडे पाहिले आणि ते मुलांना काय म्हणतात, मुलांनो सुगरण पक्षी नीट नेटके आणि मजबूत घरटे बांधतो. बघा, गुरुजींनी सुद्धा सुगरण पक्षाचं जे आहे कौतुक केलेलं आहे. हा सुगरण पक्षी हा तुम्ही बघितला असाल शेताच्या बांधावरती घरटे बांधतो. तुमच्या शेताच्या बांधावरती किंवा जे आहे रस्त्याच्या कडेला पापडीचं झाड जे असतं किंवा निंबाचं झाड असतं, त्या निंबाच्या झाडेला जे आहे सुंदर असं तो घरटे बांधत असतो. छोटासा चिमणीच्या आकाराचा हा पक्षी असतो. सुगरण पक्षी नीट नेटकेपणे म्हणजे व्यवस्थितपणे आणि मजबूत घरटे जे आहे बांधतो. आता मजबूत घरटे जे आहे बांधत असताना बघा, तो कशा प्रकारे ते घरटे बांधतो. तर गुरुजी सांगतात की गवताच्या बारीक पण चिवट काड्या गोळा करतो तो. गवताच्या बारीक काड्या, बारीक पण चिवट, चिवट म्हणजे काय, फ्लेक्सिबल अशा ज्या आहेत सहजपणे न तुटणाऱ्या ज्या काड्या असतात, त्या तुटत नाही, त्याला चिवट असं काड्या ज्या आहेत असं म्हणतात. तर तो ते गोळा करतो. आता ती जे आहे गवताची ती बारीक काडी असते चिवट, ती ओली असतानाच तो तोडून आणतो. बघा, एक एक काडी जी आहे गोळा करून आणायची, ती विणायची आणि ती जे आहे त्या पद्धतीने विणून तो आपलं घरटं हे तयार करत असतो. आणि आपल्या चोचीने सुबक व भारी घरटे तो विणतो. बघा, आता त्याला काही आपल्यासारखे हात व पाय नाही, तर त्याची चोच जी असते तेच त्याचे हात आणि पाय हे सर्व काही असतात. त्या चोचीनेच तो सुबक व भारी घरटे जे आहे तो बांधत असतो. सुबक म्हणजे काय, सुंदरचं घरट, नीट आणि फाईन असं घरट आणि भारी मजबूत जे आहे घरट तो विणतो. नक्षीदार विण पाहूनच या पक्षाला जे आहे सुगरण असे म्हणतात. अशी सुबक आकाराची सुंदर घरटी तो बांधत असतो. बघा, त्याची जी आहे बघा, तो घरटी बांधत असताना त्याची जी मादी असते फिमेल, सुगरण फिमेल जी असते ती त्या घरट्याचं निरीक्षण करत असते. तर आपण बघूया, सुगरण मादी त्याचे निरीक्षण करते. राहण्यास योग्य व मजबूत असेल अशा घरात ती राहणे पसंत करते. आता ही सुगरण मादी जी आहे घरट्याचं निरीक्षण करत असते. ती कुठल्याही प्रकारची हेल्प करत नाही त्याच्यामध्ये. तो सुगरण पक्षी जो आहे स्वतः एक एक काडी जी आहे गवताची तोंडामध्ये धरून आणतो आणि आपलं जे आहे घरटं विणण्याचं काम त्याचं चालू असतं.
तर सुगरण पक्षी जे आहे ती मादी जी आहे, सुगरण पक्ष्याची फिमेल बर्ड जी आहे ती काय करत असते, झाडावरती एका बाजूला बघून फक्त त्या घरट्याचं निरीक्षण करते ती. आणि ते निरीक्षण करताना राहण्यास योग्य व मजबूत जर असेल ते घरटं, व्यवस्थित जर असेल ते घरटं, तरच ती काय करते त्या घरट्याला चूज करते किंवा त्या घरामध्ये राहणं पसंत करते. बघा तुम्ही झाडावरती आपण ज्या वेळेस बघतो भरपूर जे आहे घरटी अशी बांधलेली असतात, पण त्या घरट्यामध्ये ते पक्षी जे आहे सगळ्याच घरट्यांमध्ये राहतात असं काही नाही आहे. तर ती जी आहे सुगरण मादी तिला जे घरटं पसंत पडेल त्या घरट्यातच ती राहत असते. आणि एका वर्षी एक घरटं बांधलं आणि त्या घरट्यामध्ये जे आहे पिल्लं दिली, पुढच्या वर्षी ते नवीन घरटं बांधतात परत, की नवीन पक्षी नवीन जे आहे नवीन पिल्लांसाठी ते नवीन घरटं हे बांधत असतात, ते जुनं घरटं जे आहे सोडून देतात. त्याच्यामुळे आपल्याला एका झाडाला भरपूर अशी घरटी ही नेहमी दिसत असतात. बघा ही घरटी जी आहे आता कुठे दिसतात आपल्याला, तर निंब व बाभळीच्या झाडाच्या फांदीला हे घरटं जे आहे झोक्यासारखं टांगलेलं असतं. आता निंब किंवा जे आहे बाभळीचं झाड जे असतं त्या झाडांच्या फांदीलाच हे घरटे आपल्याला दिसतात नेहमी. ते घरटे जे आहे झोक्यासारखे टांगलेले दिसतात. आता चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की घरटं जे आहे तो पक्षी विणतोय आणि ते घरटं जे आहे कशा पद्धतीने जे आहे झोक्यासारखं टांगलेले आहे. आणि ते जे आहे वादळातही हे घरटे जे आहे शाबूत राहते. वादळात म्हणजे कितीही तुफान जरी आलं, वादळ म्हणजे तुफान किंवा स्टॉर्म ज्याला तुम्ही म्हणतात, कितीही आलं तरीही त्या वादळामध्ये ते पडून जात नाही. ते त्या घरटं जे आहे तिथे शाबूत राहतं. शाबूत राहणे म्हणजे काय, टिकून राहतं. टू स्टे सेफ ऑर ते जे आहे व्यवस्थित राहत टिकून राहत ते. आता बघा त्याच्या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्षाच्या घरट्याला येत नाही. गुरुजींनी सुगरण पक्षाची वखाणणी केली. आता त्याच्या घरट्याची सर जी आहे, सर म्हणजे काय, बरोबरी, इतर कोणत्याही पक्षाच्या घरट्याला करता येत नाही. की ह्या पक्षाचं घरटं सुद्धा असंच असतं किंवा त्या पक्षाचं घरटं हे असंच असतं, अशी त्याच्याशी बरोबरी ही करता येत नाही किंवा तुलना ज्याला आपण म्हणतो, कंपॅरिझन ज्याला आपण म्हणतो, सरेने म्हणजे बरोबरी करणे, तर किंवा ज्या त्याची तुलना ही करता येत नाही. आता तुम्ही कावळ्याचं चिमणीचं घरटं बघितलेलं असेल, त्यांचे घरटे जे आहे वेगळ्या पद्धतीचेही बांधलेले असतात. आणि सुगरण पक्षाचं घरटं मात्र दिसतानाच तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय बघा किती आकारबद्ध बांधलेलं आहे त्यांनी, की वरून जे आहे पाऊस जरी आला तर ते पाऊस त्या जे आहे घरट्यावरती किंवा त्या जे आहे खोपा ज्याला आपण म्हणतो किंवा घरटं म्हणतो, तर त्या खोप्यावरती ते पाणी राहत नाही. आणि या घरट्यामध्ये ज्या वेळेस तो खालून जो आहे प्रवेश करतो, बघा खाली जे आहे लंब तुम्हाला आकार जो दिसतोय त्यातून प्रवेश करत असताना आतमध्ये तो जातो आणि आतमध्ये ज्या भागामध्ये त्याची पिल्लं जिथे ठेवलेली असतात तो भाग अजूनही मजबूत छानपैकी बनवलेला असतो. आता गुरुजींनी जे आहे सुगरण पक्षाची वखाणणी केली. वखाणणी करणे म्हणजे काय, स्तुती करणे. त्याला जे आहे ॲडमायर केलेले गुरुजींनी की बघा हा या पक्षाचं जे आहे घरटं बांधण्याची पद्धती इतर कोणत्याही पक्षाची करता येत नाही किंवा हा निराळाच पक्षी हा आहे. तर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला जे आहे शब्दार्थ मी लिहून देते, ते शब्दार्थ तुम्ही वहीमध्ये लिहावयाचे आहेत. आणि शब्दार्थ लिहिल्यानंतर धडा जो आहे एकदा पुन्हा एकदा वाचायचा आहे. वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थसुद्धा जे आहे व्यवस्थितपणे लिहायचे आहेत. आणि या जे आहे पाठ वाचल्यानंतर तुमच्या शेजारी निंबाचे जर झाडं असेल तर तिथं जे आहे जाऊन ते घरट्याचं निरीक्षण हे करायचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि पुढच्या तासाला आपण पुढचा जो आहे भाग शेवटचा तो बघणार आहोत. धन्यवाद.